एक मेन 15 अगस्त चार झंडा वंडन जैसी चिट्ठी निगन तेजे भाई कुछ आते झंडा वंडन करते आम्ही नहीं देत अरे भाई खुश होती थी रडते भाई काहीच काय मान मिळालं म्हणते अब करायचं या लोकांसाठी काय त्याच्यात काय आपल्याच लेकरू आहे ना गावातले नागरिक त्याच्या हातात झंडा वंडन केलं काय बिघड म्हातारे पोतारे जर ग्रामपंचायत मध्ये आलं वयस्कर माणूस म्हातारा माणूस चिडचिडे राहतो त्याचं कागद लवकर नाही झालं तर राग येतो मला जायचं पटकनाचं आम्ही 2-3 मशनी आणल्या साहेबाच्या डॉक्टर साहेब आणि तिथे ठेवलं ग्रामपंचायत मध्ये खुर्च्याच्या पुढे म्हाताऱ्याच्या सीटाच्या पुढे त्यानं त्याच्यात पाय घालून बसायचे दोन्ही पाय दोन मशनी म्हातारा त्याच्यात पाय घालून बसलं बटन दाबलं की असे म्हाताऱ्याचे पाय दाबित म्हातारा उठत नाही जायची नाव नाही चिडचिड नाही करायची करायचं आहे करायचं होऊ शकत नाही काय त्याच्यात अवघड काय त्याच्या आयुष्यात त्याच्या बाप दादाने घरी कोणा पाय दाबले नाही ते ग्रामपंचायत आणि मी पुन्हा पुन्हा सांगतो हे कोणाच्या पैशाने केलं आम्ही त्यांच्याच पैशाने केलं मग त्यांच्याकडून घ्या त्यांच्यासाठी करा हे साधं सोपं आहे काय अवघड आहे मुलाला शिकवा शिक्षणाशिवाय पर्याय नाही तुमच्या इथे बाहेर रोजाने जात तिथे काय रोज हाजरी दिला 200 रुपये मास्टर मिला 2000 काय कारण तिच्या बापान तिला शिकवलं आमच्या बापान नाही शिकवलं एवढंच फरक आहे साहेब ही उन्हात काम करून गेली ती सावलीत बसून 2000 घेतले नोकरी सुटल्यावर मी पेन्शन आम्हाला कुठे शिक्षणाचं महत्व आम्हाला कधी कळलं सावित्रीबाई फुले शाहू महाराज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आम्हाला किती शिक्षणाचा वाटा मोकळा केला शिका सांगितलं शिका शिकून मोठं व्हा शिक्षणाशिवाय पर्याय नाही काय खरं नाही जग पुढे चाललं ते शिक्षणाना पुढच्या वर्षी तुम्ही बातमी ऐकली की नाही माहीत नाही चीन आपला पाऊस वरच्यावर पडून नेणार आहे काय चीन आपला पाऊस वरच्यावर पडून नेणार आहे आपल्याला दुसऱ्या देशाचा पाऊस आणायचा नाही पण निदान आपला रुवा खायची तर अक्कल लागेल का नाही ती कसं नाही शिक्षणाने येईन ना साहेब हे सत्य आहे म्हणून शिका शिक्षणाशिवाय काही खरं नाही दुसऱ्याला दोष दिल्यापेक्षा ज्ञानेश्वर महाराजांनी आम्हाला एक वाक्य दिलेलं आहे आपली आपण करा सोडवणूक गावाने गावची सोडवणूक करा पुढाऱ्याच्या भरोश्यावर आमदार खासदार मंत्र्याच्या पंतप्रधानाच्या भरोश्यावर गावं बसले असे झालो आहे 70 वर्षात गावं झाडून घेण्याने झाले झाडले नाही अख्खं गाव कधी कसं व्हायचं आमच्या बापदादाने काय सांगितलं हात फिरे तिथे लक्ष्मी फिरे 70 वर्षात हात नाही फिरला लक्ष्मी कशी फिरे मी कधी उलट्या नजराने पाहतो साहेब आमच्या बापदादाने काय सांगितलं थेंबे थेंबे तळे साचे मी या म्हणीला उलट पाहतो थेंबे थेंबे जर तळे साचे तर थेंबे थेंबे तळे आटी बी आणि आमचं तेच झालं आता आमचे तळे आटले बापानं बांधलेल्या घराला दुसरी चौकट लावायची पोहोच नाही राहिली आमची तुम्ही बघा जुन्या वाड्याला दुसरी चौकट लावू शकत नाही आम्ही म्हणून गावकऱ्याला ग्रामपंचायतीला माझी विनंती आहे की विचार करा आपल्याजवळ लय पैसा आहे कुठं खर्चायचं आम्हाला अक्कल नाही म्हणून हे प्रॉब्लेम झाले सगळे माझ्या गावात 38 म्हाताऱ्याला सांभाळते आमची ग्रामपंचायत निराधार 38 लोकांना ग्रामपंचायत सांभाळते हे काय जी आर आहे का कायदा आहे का आमच्यासाठी 2 टाइम खाणं पिणं कपडा लत्ता काय लागलं भागलं दवाखाना ग्रामपंचायत करते गावातल्या 38 लोकांसाठी होऊ शकतो का अरे कुत्र्याला पोषितो मग माणसाला भाकर घालणं जर गावात कोणी माणूस उपाशी झोपत असला तर सरपंचाला झोप कशी येते नाही यायला पाहिजे ना साहेब लय जुम्मेदार माणूस आहे सरपंच गावचं आणि सगळे सदस्य पण म्हणून माझी गावकऱ्याला विनंती आहे अनेक अनंत स्वच्छतेचं लोकांना कळलं नाही नखम असतानी ना काढा म्हणते संडास का वापरायचं ते माहीत नाही तुम्हाला संडास का वापरायचं सांगतो ज्या वेळेस आम्हाला लघवीला संडासला जायचं 10 सेकंदात गेलं पाहिजे किती 10 सेकंदात गेलं पाहिजे त्याच्यापेक्षा उशीर झालेला चालत नाही या जगात 84 लाख जीव आहे कावळा उंदीर मांजर बैल म्हैस काय बिबट्या वाघ हे 10 सेकंदाच्या आत जाते 10 सेकंद मी लागत नाही यायला म्हैस म्हणते का एवढं धुणं धुते मग संघातला जाऊन येते साहेब म्हणून ते आजारी पडत नाही उशीर झाला की माणूस आजारी पडतोय म्हणून माझी विनंती आहे की ताबडतोब जायला पाहिजे आणि ताबडतोब जायचं तर आमच्या पैसे व्यवस्था पाहिजे ना
घरात संडास पाहिजे, ग्रामपंचायत मध्ये पाहिजे, बस स्टँडवर पाहिजे, रेल्वेत पाहिजे, एसटीत पाहिजे, विमानात पाहिजे, जिथं जाईन तिथे संडास पाहिजे. मासी असते का मासी, मासीला सहा पाय असते म्हणते, सहा आणि एका पायाला 6,000 जंतू चिटकते. सहा पायाला किती झाले? 36,000. तुम्ही ध्यान करा, ती मासी जर कोणाच्या संडासवर बसली आणि उठून आली आणि आमच्या भाकरीवर बसली तर आम्ही भाकर खातो का फेकून देतो? 36,000 जंतू घेऊन आली ती. आता आपण याचा उलटा प्रयोग करू. तुम्हाला जर सांगितलं तुमच्या सुईचं टोक तुमच्या स्वतःच्या संडास मध्ये गुडा, सुईचं टोक ताजणीचं आणि ते भाकरी लाव खा, खाईन कोणी? नाही खायचं. मग सहा पायाला जादा लागला असेल का सुईचं टोकाला? सहा ते खायचं जादा आलं. आणि इथे एक मोठी गडबड झाली लासूरगावच्या लोकांनो, सुईच्या टोकानं लावलं ते तुमचंच होत, ते तुम्ही खात नाही. आता हे मासीनं आणलं भाजपचं आहे का शिवसेनेचं आहे? तिला काही झेंडा आहे का असं काही? आले आले मनसेची मनसेची असं हाकलं असं काही आहे का? अज्ञान, अज्ञान आमचं. तर जर तुम्हाला ते खायचं नसेल तर एकच इलाज आहे, राहिलेल्या लोकांकडे जा, त्यांच्या पाय पडा, विनंती करा, बाबा हो इतके दिवस खाल्लं आता बरं झालं. तुम्हाला पाणी कुठून येत? पाणी नदी, तिथून पाणी आणते. त्या नदीला किती गावाचं पाणी येत तरी? म्हणजे तिथून येत ते कळलं का नाही कळलं? कधी सुधारायचं आहे आम्ही? आणि याला कोण काय करेल? आमदार, खासदार, मंत्री काय करेल? त्यांच्या परीने ती करतात, त्यांची ड्युटी नाही असे नाही. सरकार कोणतंही असो, सरकार फुकट करतं असं काही भाग नाही, पण सगळं सरकारने करावं असं होणार नाही. आपल्या बी काही जिम्मेदारी आहे. माझ्या इथे साहेबांनी सांगितलं तसं, साहेब वीज सेपरेट सबस्टेशन आहे माझ्या इथं, सगळ्याच शेतीला रस्ते. एक शेतकरी वीज बिल थकबाकीत नाही माझ्या इथे, एक टिपी तुटन कशी? मी गॅरंटीनं सांगतो साहेब, 24 तास टिपी नाही आली माझ्या गावातली तर माझ्या बापाच्या अवलातली 24 तास. मोठा आहे म्हणून नाही, पैसा भरलेला आहे. हे सत्य किती दिवस लपून ठेवायचं आपल्याला? आता लोड शेडिंग करूच शकत नाही एमएससीबी. कोणाला का करते लोड शेडिंग माहित आहे? चोर गावाला, चोर गल्लीला लोड शेडिंग करते. कारण बजाजला लोड शेडिंग आहे का? गरवारेला आहे का? कारण ते पैसे भरते ना. तुम्हाला 24 तास देते का ते पैसे भरणाऱ्याला 24 तास देते? चोराला 24 तास देते. इथून पुढे मोर्चा, उपोषण, दांगडूर, रस्ते रोखणं, एसटीला दगड आणणं बंद करा. कष्ट करायचं, कष्टाचं खायचं. हो साहेब, हे किती दिवस कवर राहत आहे? कवर कष्ट करा, कष्टानं कमवा. आम्हाला तुकाराम महाराजांनी सांगितलं, उत्तम व्यवहार जोडून या धन. शिकवलं ना आम्हाला, चांगल्या मार्गाने धन कमवा, चांगल्या मार्गाने खा. प्रत्येकाला तुम्हाला जगायचा अधिकार आहे, लाचारी सोडून द्या. आत्ता एका बाईनं सर्वे केला, ते महादेवाच्या मंदिरात ओढ्यात डोंगरापाशी माकडं जमते का? लई 10-10 माकडं. सत्य घडणं आहे. लोक संगण टाक, फुटण टाक, केळं टाक, ते ह्याला आम्हाला वाटतं पुण्य झालं इतकं टाकलं. त्या बाईनं सर्वे केला, ती जेवढे माकडं येऊन खात होते रोज, त्याला 2 दिवस टाकायचं बंद केलं आणि त्याला हुसकायला लागली, त्याला ह्या झाडून त्या झाडावर उडीच खाता येईना. तशी का चाली आपली? शेंगदाणे फुटाण्यावरही गेलो आपण. आता आपल्याला उडी खायची सरलं ना आपण? आम्ही छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात कोणती योजना होती सांगा? कोणीतरी नाकलो काय फुकट होत? माणसं जगत नव्हते? जगत होते. मी तर उलट म्हणतो, काही काही फुकट द्यायच्या शासनाच्या सवयी शासनानं आम्हाला लाचार करायसाठी लावले, त्या बंद झाल्या पाहिजे. शासनाला मोठाले कामं करा, मोठे रोड करा, मोठे दवाखाने करा, मोठाले शाळा करा, तिकडे पैसा घाला ना. हे हिचा नवरा मेला, तिला सबसिडी चालू काऊन रे बाबा? आम्ही मारला का तिचा नवरा? काय साहेब बोलायला सोपं वाटतं, पण किती दिवस आणि किती गोष्टीत करायचं? हर गोष्टीत सबसिड्या, हर मग यांच्या पैशाचं काय करायचं? तुम्हाला ईश्वराने इस्टेट दिली, धन दिलं, पैसा दिला, दौलत दिली, त्याचं तुम्हाला काय करायचंय? मग जर सरकार सरकारने द्यायचं तर नीट नावं ऐका. मी सांगतो, येऊन बघा. शेवंतबाई गायकवाड दलित समाजाची आहे, बिजलबाई मोचक अपंग आहे, शेख जमीलाबाई
चपबाई राते मालंबाई कारले शशिकलाबाई पेरे विधवा या महिला विधवा यांना मुलगा नाही या मंजुरी करून खात्या या घरकुलात राहत्या घरी पहिल्या दिवशी टॅक्स भरते 1 एप्रिलचा त्यांनी नावं समोर आलं यांची मला म्हणजे इथून त्यांचं दंडवत करतो मी त्यांना त्यांच्यामुळे माझं गाव चांगलं आहे नुसतं बोलल्याने होणार नाही नुसतं सरकारच्या भरोश्यावर होणार नाही लोकांनी तुम्हाला लय रागराग बोलू का फक्त आमच्या पुढची पिढी आमदारांनी द्यावं एवढंच म्हणायचं राहिलं आता लोकांचं हा काही दिवसांना ते बी म्हणते लोक आमदार साहेब तुम्हाला काय काम नाही तुम्ही एवढे आमची पोरं द्या फायदा करून साहेब मला कोणी बुटाने आणलं चालू पण किती दिवस आहे कशासाठी लाचारीपत करतो आम्ही आणि कुठून देते हे तुम्ही ध्यानात ठेवा पुढारी अडचणी दे किती निधी मिळतो पुढाऱ्याला कधी हिशोब पाहिला गावं किती आहे लोकसंख्या किती आहे तुमच्या वाट्याला किती पैसे येतील कधी हिशोब केला कशातून देतील ते हाव म्हणते तुम्ही कोणीही जा ते नाही म्हणत नाही त्यांना तेवढंच शिकिला नाही म्हणून वाटी लावायचं नाही आणि करायचं नाही का करते नव्हते का कुठून देते कुठून पैसे कुठून देते 2-2 गाव आहे 2 कोटीत काय येईल 1-1 लाख एका गावाला 1 लाखात काय काम होईल बरं नाही म्हणून कुठं दुश्मनी ओढून घेईल बरं घेऊन येतो रोज आहे रोज मला हे समोर आहे म्हणून नाही माझं नीट लक्षात घ्या आमच्यापाशी सगळं आहे आम्हाला ते काय करायचं आहे आम्हाला संघ न्यायचं की ते कोणा संघ नेलं 25 वर्ष मुख्यमंत्री राहिलेला माणूस मी संघ नेऊ शकत नाही मग आमची इस्टेट आम्हाला काय करायची काय जाळायची आम्हाला आमच्या पोराला जर आम्ही स्वच्छ पाणी देत नसेल तर काय हक्क आहे आम्हाला जगायचा स्वच्छ पाणी नाही पोराला खायचं आणि कपडे तुळजापूरला जाऊन इकडे देवीला जाऊन साडी वाहती सोनं वाहती पाई आणि हेडमास्तरील करत नाही ती महापुरीची अंगी आली अशी भूटाने आणली पाहिजे अरे तिकडे तुळजापूरला जाऊन तिकडे सोनं व्हायलं आणि इथे हेडमास्तरील करत देते महापुरीची अंगी आली का ही तुमची तुळजा भवानी पोरगी आहे तुमची तिला अंगी घ्या तिला पुस्तकं घ्या तिला शिका तिला माझी जाऊ तिला सावित्रीबाई करा तेव्हा पुढचे दिवस चांगले येतील नाही तर गुलामी जायचे लक्षण आहे पुन्हा मला पप्पा बोलणार डॉक्टर साहेबांनी आमंत्रण दिलं खूप गोष्टी बोलण्यासारख्या पण काय म्हणते ना भात एका सीतावन भाताची परीक्षा करा आपल्या आपल्या कुटुंबात आपण सुखी राहा कष्ट करा 8 घंटे तर काम करा 8 घंटे मी काम करते 17 घंटे बाई काम करते हो महिला किती घंटे करते सकाळी 5 ते रात्री 10 आपल्या देशात 2 लोक इमानदारीने काम करते एक खेड्यातली बाई दुसरा मिलिटरीतला जवान बाकी सब आरामी एक पोरगा चांगला हुशार आहे त्याने पहिल्यांदा मी उत्तर दिलं आता मी देईन तो बाई 17 घंटे काम करते 17 घंटे है ना करते की नाही माणूस किती घंटे काम करतो लई ते लई 8 घंटे खरं खरं बोलले तू बरोबर मग पोऱ्या तू मला सांग बाई 17 घंटे काम करती माणूस 8 घंटे काम करतो पाय कोणाची दुखत असं बाईच ना याला सांग ना हे आराम कर म्हणजे आमचे पाय दुखरा देऊ देऊन चालत कशी यायचे पाय दुखा देऊ अहो ती 17 घंटे काम करते तिचे पाय दुखत नसेल का मी का सांगितलं साहेब विनोदाचा भाग नाही आमचं काम आम्ही करायला शिका आमचं वजा आम्ही तुम्ही उचलायला शिका तरच हे शक्य नाही सकाळी उठतो आयतं 1 कप चहा पितो उपरून टाकतो याला टपरीवर तिथून तिथे जात नाही तर तिथे सांगतो 2 कट घ्या याला 2 चहा प्यायचे होते तर घरी जग मारायचे तिथे जाऊन 10 रुपये खाऊ घातले काय कारण नाही त्याचं काय पण ह्या बाया लाड करून ठेवलं यायला तो तिकडे चहा प्यायला गेला त्याच्या मागे निघायचं तो म्हणला 1 कट कट मागून मागायचं 2 कट आले थोडं मोठं बसलं साहेब जेवढी बाई कमवती तेवढा माणूस नाश करू राहिला हो हे सत्य हो कोणा तर बोललं पाहिजे ना हो तिला म्हणताना लक्ष्मी म्हणतो आम्ही पण वागणूक लक्ष्मीची देत नाही ना हो कसे चांगलं होईल कसे संसार सुधारेल आमचे माझं म्हणणं आहे तुम्ही कोणाला देऊ नका कोणावर उपकार करू नका पण तुमच्या घरापुरतं तर करा ना बायका पोराला चांगलं पाणी चांगलं शिक्षण 50 रुपयाची दारू घेतो दूध काय लिटर आहे मग घेतो 1 लिटर दूध घेतो घराला तू त्याला जर म्हणलं नाही 1 लिटर दुधाचं उकडायला होते म्हणून पागल झालं काय तू हे सत्य आहे साहेब म्हणून महिलांना बी आता थोडं दुर्गाचं रूप घेतलं पाहिजे तुम्ही त्याचं वाईट नका चितू
पण त्याला आकळलं नाही तर तो बिघडत चालला ना, या सगळ्या गोष्टीवर बिघडत चालला ना हो, नको तिथे पैसे खर्च करतो, नको तिथे तो वायला जातो आणि लक्ष्मीला त्याचा त्रास होतो, घरावर त्याचा इफेक्ट होतो ना साहेब, होतोच ना। म्हणून माझी गावकऱ्याला विनंती आहे की ग्रामपंचायतला सहकार्य करा आणि ग्रामपंचायतनं बी आई व्हा आणि गावच्या एक एक सुख दुःखासाठी आपलं आयुष्य झेललं पाहिजे। सरपंच रस्ता कटकटीचा आहे, मला मान्य आहे, रस्ता लय कटकटीचा आहे, लय म्हणजे त्याचा काही अंदाज नाही, त्याच्यातून कोणी सुटत नाही, हे सगळे त्रासदायक आहेत, पण म्हणून त्याला सोडून चालायचं नाही। सरपंच कोणी भी होत नाही, त्याच्या आईची कूद चांगली म्हणून गाव त्याला त्या खुर्चीवर बसवतो साहेब, उगत होत नाही। मग एकदा निवडून आल्यावर उजून येडे आणि करायचं नाही, म्हणून मी म्हणत आहोत लढायचं नाही, लढायचं पाच वर्ष लढा, लढा लोकांसाठी करा, दीन दुबळ्या गोर गरीबाला जेवढं काही योजना जेवढं काही गावासाठी करता येईल तेवढं करा आणि गावाने बी सरपंचाशी बोला, चर्चा करा, कशाने काय करता येते समजून घ्या, घरीच बसतो। मला एक सांगा, महात्मा गांधीची जयंती कधी साजरी करतो आपण? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरची, शिव छत्रपती शिवाजी महाराजांची आणि आपल्या आजीची नाही ना, माहिती ना काय कारण, काय कारण, वावर कोणा ठुलं आज्याला, वाडा कोणा बांधला आज्याना, लग्न कोण केलं आज्याना, ध्यानात कोण राहिले? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, छत्रपती शिवाजी, कौन? अहो साहेब, ते लोक समाजासाठी जगले म्हणून समाजाच्या आठवणीत राहिले, आमच्या आज्यानं कधी नळाला तोटी नाही लावली हलकट्यानं, कधी ग्रामपंचायतची पट्टी नाही भरली, घराच्या पुढे दगडच होतो, घराच्या पुढे दगड कोण ठेवते कोणी हलकट मग होते, असं डोक्यात घातलं पाहिजे त्याचं झगडे घालायचं घरात नाही साहेब, मला घराच्या पुढे सगळे घराचं काय रोल आहे मला काही कळत, सरपंच बोलत नाही हो, असं उचलून त्याच्या डोक्यात घातला पाहिजे या खांद्यात, म्हणून त्या खांद्याला आम्हाला रस्त्यातले काटे असं सांगितले का, रस्त्यात काटे करायचे सांगितले, ते आमचा आम्ही करू राहिलो ना, तू माझ्या इथे गवंड्याला लायसन आहे, बांधकाम परवानगी शिवाय घर बांधता येत नाही, 5 रुपये स्क्वेअर फूट ना बांधकाम परवानगीचे भरत पैसे भरावे लागते, तेव्हा मिस्त्री मिळवतो, मिस्त्री मिळत नाही, गावगाव कोणी कुठं बांधा, सरपंचाला काही घेणं नाही, माहिती नाही, नोंदी नाही बिने, अर्ध्या गावच्या नोंदी नसून तुमच्या पंचायतला अर्ध्या कसं व्हायचं, कशी चालायची ग्रामपंचायत आणि किती दिवस आता? साहेब तुम्ही जे म्हणले तुमच्या मनातला प्रश्न, जे दुःख तुम्हाला आहे ते आम्हाला बी आहे, मला त्या दुःखाची जाणीव आहे, अगदी बरोबर आहे, तुमचा हेतू बी चांगला आहे, तुम्ही डग साहेबाला बी आणला होता, फार देव माणूस आहे, परवा दिवशी मेन ते सोळुंकेच्या लग्नात आम्ही बीडला होतो एका ठिकाणी, देव माणूस आहे, तुमची जी भावना आहे ना की बाबा गावातल्या समस्या सुटल्या पाहिजे, पण याला इलाज बाहेरून होत नाही हे अंतिम सत्य आहे, बाहेरच्या माणसाची मदत घेऊ शकता तुम्ही, पण अंतिम सुख आणि अंतिम फैसला गावच करू शकत। माझ्या भाषेत सांगू का, सासऱ्याच्या भरोश्यावर बायको करायची नाही, त्याच्या मंगडात धमक आहे त्याने ते बावलावर चढा, नाही तर रामदेव बाबाच्या आश्रमात जाऊन तिकडे तरफडा, म्हणून सरकार पुढे अनेक समस्या आहे, यंदा शिवसेनेचं सरकार आहे, पुढे राष्ट्रवादी राहील कधी भाजप राहील आपला तो मुद्दा नाही, अनेक अडचणी आहे, अनंत अडचणी आहे, तुम्हाला अजून सांगू साहेब बसलेले, आतापर्यंत 7,000 आमदार झाले महाराष्ट्रात, किती 7,000 पहिल्यापासून, 7 गावं सुद्धा चांगले झाले नाही, मग यांची दुश्मनी आहे त्या गावात संघ नाही, मग ती गावाला काय करते, इथं 17 डोक्याचे 17 जन्माला आले, कोण काय तर कोणी काय पिसळली काय करेन, आमदार कशाला काय करेन किंवा खासदार कोणी कशाला काय करेन साहेब, मी पुन्हा सांगतो 2 लाख 5 लाख 10 लाख 50 लाखाची मदत तुम्हाला होऊ शकते, पण गावातली व्यवस्था गावातली सिस्टम ही तुम्हालाच बदलावं लागणार आहे, विनाकारण हरून वाजवणं गावात, कुठेही घाण करणं, कुठेही थुकणं, हे गावाला करणं, माझ्या इथे 32 बेसिन बसली सगळ्या गावात, 32 बेसिन 24 तास पाणी त्याला नळाला, त्या बेसिनवर काय लिहिलं माहितीये, इथं थुका, इथं थुकू नका नाही इथं थुका, थुकायची व्यवस्थाच करत नाही, म्हणजे कुठं थुकतेच नाही, बोल ना, जे करू नका हे लोकांना सांगायचंच नाही, काय करायचं ते सांगा। माझं गाव हगणदारी मुक्त केलं ना साहेब, तेव्हा मी तेव्हा काय केलं होतं, आम्ही 5-10 संडास बांधले सरकारी, 50 रुपये महिना घेत होतो लोकांकडून, संडासचा लोकांकडून 50 रुपये महिना, शाळेत गेलो आणि शाळेत मास्तरांनी सांगितलं माणसाकडून 50 रुपये महिना घेतो, पण पोराकडून 1 रुपया सुद्धा कोणा घ्यायचा नाही,
जर का घेतला कोणी हरम खोलून आता झोडून काढीन म्हणलं सगळं पोरांना ऐकलं ते आपल्याला फुकट आहे जे लागले मुसायला ते सांगायचं सवय लागली साहेब त्याला कळलं का नाही कळलं हे टेक्निक पाहिजे ना पहिल्याला बिस्लरी बॉटल कोणी घेतच नव्हते शाळेत फुकट दिल्या पोरं पेले दोन दिवस पेले घरी पाणीच पेन ते मग आईला बापाला म्हणलं ते पाणी आणा मग ते पाणी आणायचं टॅक्स भरायला लागतो ना म्हणून मला काय म्हणायचं सरपंच डोकेबाद पाहिजे हे एवढ्या लोकांना सांभाळायचं हे काही साधी गोष्ट नाहीये आणि सरपंचांना लाचार व्हायचं नाही पुढच्या वेळेस निवडून देते का नाही देते का कशाला पुढच्या वेळेस निवडून यायचं काय गरज पडली हे पाच वर्षात जर काही करता येत नसेल तर उजून कशाला निवडून येतो आणखीन काय पुन्हा येईल म्हणजे कशाला येतो पुन्हा कशाला हे करायचं हे पाच वर्षात करणं बाबा आत्ता करून मोकळं व्हा ना आणि जरी लोकांना तुम्हाला पुढच्या पाच वर्षात निवडून द्यायचं ठरवलं लोकांना वरच्यानं फॉर्म भरायला तर ठरलं पाहिजे ना तुला कोविडमध्ये गेलं तर काय करशील कारण हाईट्या काळात तुपल्या हाताने तुपला चांगल्या करून हे पुन्हा सरपंचाला आलेल्या सरपंचाला गावकऱ्याला माझी विनंती आहे गोडीनं राहा प्रेमानं राहा एकमेकाला समजून घ्या कष्ट करा मुलाला शिकवा महिलाला सन्मान द्या त्यांनाही जीव लावा स्वच्छतेची काळजी घ्या नख सुद्धा काढत नाही लोक मास्तरनी काढा म्हणते नख असं चालणार नाही प्रत्येक माणसानं स्वतःची काळजी घेतली पाहिजे आणि 100 वर्षाचं आयुष्य पुन्हा मिळायला पाहिजे आम्हाला मिलिटरीत घालायला आमचा पोरगा तयार झाला पाहिजे उद्या भविष्यात मिलिटरीत घालायला पोरगा राहायचं नाही भारत त्याच्यामुळं खतरा देईन स्वतंत्र इथे हिंदू खतरे में नाही मुसलमान खतरे में नाही आहे देश खतरे में आहे देश शेतकरी खतरे में आहे शेतकरी खतरे में काहीतरी बोलायचं खेड्यातली महिला खतरे में आहे जाती जातीचे काही घेणं नाही देणं नाही हे सगळे नाटक आहेत त्याच्यासाठी प्रत्येकाने विचार करून देशासाठी आपलं काय करता येईल गावासाठी आपलं काय करता येईल गाव वाचवायसाठी देश वाचवायसाठी प्रत्येकाने कुठं ना कुठं योगदान दिलं पाहिजे देतान अशी सुबुद्धी अशी ताकद तुम्हाला आई भवानी देव अशी तिच्या चरणी प्रार्थना करतो इथं थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र